विद्यार्थी मित्रांनो आपण शैक्षणिक वाटचाल यामध्ये प्राथमिक शिक्षण बघितलं आणि या प्राथमिक शिक्षण बघितल्यानंतर आता माध्यमिक शिक्षणाकडे आपण वळत आहोत भारत स्वतंत्र झाल्यावर आपल्या भारताचे शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडून आणायचा होता आणि मग असा बदल घडून आणण्यासाठी त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग या आयोगाची स्थापना केली आणि त्यांनी माध्यमिक शिक्षणाच्या म संदर्भामध्ये एक स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची शिफारस केली आणि त्यानुसार एकोणावीसशे बावन्न आणि त्रेपन्नमध्ये मुदलियार आयोग मुदलियार आयोग हा त्या ठिकाणी स्थापन झाला आणि त्या आयोगानं मग भारतामध्ये अकरावी आणि पुढची पदवीची चार वर्ष अशा पद्धतीचा अकरा अधिक एक अधिक तीन हा संकल्प हा प्रमाण या ठिकाणी शिक्षणामध्ये आणलं आणि मग ह्या आयोगाचं कामकाज कसं चालू होतं तर या आयोगामध्ये माध्यमिक शिक्षण आणि शिक्षणाचं स्वरूप शिक्षणाचं माध्यम अध्यापन पद्धती यांचा सगळ्यांचा अभ्यास या शिफारशी या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी दहा अकरा अधिक एक अधिक तीन अशी शिक्षण पद्धती त्या ठिकाणी आली होती आणि याच दरम्यानमध्ये माध्यम महाराष्ट्रामध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ शिक्षण मंडळाची एक स्थापना झाली आणि यामध्ये या, या संस्थेची स्थापना जी आहे ती एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी पुणे या ठिकाणी झाली आणि मग या आयोग या शिक्षण मंडळानं काय केलं असेल तर याने दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा म्हणजे बोर्डाच्या परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि या बोर्डाच्या परीक्षा या साधारणतः त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि घेत असताना या मंडळाने त्या ठिकाणी शिक्षण संक्रमण नावाचं एक मासिक देखील त्यांच्या वतीनं प्रकाशित केलं जातं आणि हा सगळा होत असताना हा आयोग नेमल्यानंतर मग एक त्याच्यानंतरचा कोठारी आयोग हा या शिक्षणामध्ये फार मोठा अमूलाग अमूलाग्र बदल आणि महत्त्वाचा पहिलाचा दगड त्याला त्या ठिकाणी म्हणता येईल या कोठारी आयोगामध्ये एकोणीसशे चौसष्टला डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाचं कामकाज जे पी नाईक जे होते त्या जे पी नाईक यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं योगदान या ठिकाणी जे पी नाईक आणि कोठारी यांचं दोघांचं आहे आणि त्यांच्या या, या योगदानातूनच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाचा जो स्तर आहे तो दहा अधिक दोन अधिक तीन म्हणजे दहावी त्याच्यानंतर दोन वर्ष बारावी आणि त्याच्यानंतर आपले पदवीधराचे तीन वर्ष अशा पद्धतीने हा आ, आ तयार करण्यात आला आणि एकोणीसशे बहात्तरपासून ही व्यवस्था अंमलामध्ये आली एकच राष्ट्रीय पद्धत असावी त्याच्यामध्ये मातृभाषा असावी हिंदी असावी इंग्रजी भाषांचा शिक्षणामध्ये समावेश असावा आणि मग ते शिक्षण हे तळागळापर्यंत सग सगळ्यांना समावेश असावं झिरपावं प्रत्येकाला मिळावं यासाठी त्यांनी निरंतर शिक्षणासाठी निरंतर शिक्षण प्रौढ शिक्षण पत्राद्वारे शिक्षण मुक्त विद्यापीठ असे नानाविध उपक्रम त्या ठिकाणी सुचवले अनुसूचित जाती जमातीच्या मध्ये उपेक्षित घटकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यासाठी सरकारी अंदाजपत्रामध्ये खर्चामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तरतूद केली म्हणजे बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद केली आणि मग महाराष्ट्र राज्य सरकारनं दहा अधिक दोन अधिक तीन ही शैक्षणिक रचना एकोणीसशे बहात्तरमध्ये स्वीकारून पहिल्यांदा एक पहिल्यांदाच एकोणीसशे एक एक पंच्याहत्तरला दहावीची शालांत परीक्षा म्हणजे बोर्डाची परीक्षा ही त्या ठिकाणी घेण्यात आली होती या ठिकाणी या सगळ्या आयोगाने पुरस्कार केला दहा अधिक तीन केलं या सगळ्या गोष्टी केल्यानंतरसुद्धा मग हे जे शिक्षणाचं नेमकं उद्दिष्ट काय होतं तर या शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये पहिल्यांदा होतं शिक्षणाचं आधुनिक आधुनिकरण करणं जे शिक्षण होतं ते पारंपरा न ठेवता त्या ठिकाणी आधुनिकता यावी किंवा आधुनिकतेचं त्या ठिकाणी आपण पुरस्कार करावा त्याच्या साह्यानं शिक्षण द्यावं अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या शिक्षणाचं उद्दिष्ट पहिलं ठरलं नंतर लोकशाही संरक्षण आणि संवर्धन याच्यामध्ये या लोकशाही पण असावी की लोकशाही पद्धतीनं सगळ्यांना ते शिक्षण दिलं जावं त्याचं संरक्षण व्हावं आणि त्याचबरोबर त्याचं संरक्षण देखील व्हावं म्हणजे शिक्षणामध्ये जे शिक्षण आहे त्याचं संरक्षण पण झालं पाहिजे जा जा आणि संवर्धन पण झालं पाहिजे आणि संवर्धन आणि शिक्षण घेत असताना हे देखील शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं होतं शिक्षण आणि उत्पादकता त्याच्यामध्ये अजून एक उद्दिष्ट आहे शिक्ष शिक्षण आणि उत्पादकता या शिक्षणातून उत्पादकता वाढावे म्हणजे जर आपले पु आजी आजोबा असतील त्यांना जर विचारलं असेल तर त्या ठिकाणी एक चरखा टकळी सूत काटण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षणामध्ये केलं जायचं त्याचा देखील या ठिकाणी समावेश होता म्हणजे उत्पादकता किंवा बाग बगीचे असेल तर त्याचा देखील त्या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी केला होता आणि त्याच्यानंतर सामाजिक आणि राष्ट्रीय एकता कोणत्याही एका समाजासाठी शिक्षण नव्हतं सगळ्या समाजातील जाती धर्मातील लोकांना हे शिक्षण मिळावं शिक्षणाचं महत्त्व कळावं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावं यासाठीसुद्धा त्या ठिकाणी योजना केली होती मग ते अनुसूचित जाती असतील जमाती असतील मुली असतील तर मुलींच्या शिक्षणाबाबतीमध्ये देखील या ठिकाणी आयोगा या आयोगानं कोठारी आयोगानं फार मोठं काम केलेलं आहे आणि या कोठारी आयोगामध्ये त्याचा एक देखील राष्ट्रीय आणि सामाजिक एक एकात्मता जी होती ती त्या ठिकाणी जोपासली होती आणि म्हणूनच मातृभाषेमध्ये शिक्षण त्याच्यानंतर हिंदीमध्ये शिक्षण आणि इंग्रजी या तीनही भाषांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला गणित असेल विज्ञान असेल इतिहास असेल या समावेशक हा या ठिकाणी शिक्षणाचा घटक मानला गेला त्याच्यानंतर सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्यांची जोपासना त्या ठिकाणी केली पाहिजे मग एखादा समाज असेल एक तर त्याची काही नैतिकता असेल किंवा अध्यात्मिकता आध्यात्मिकता असेल या मूल्यांची देखील त्या ठिकाणी जोपासना झाली पाहिजे या ठिकाणी ते देखील शिक्षणाचं उद्दिष्ट हे कोठारी आयोगानं ठरवतं आणि म्हणून कोठारी आयोगाने शिक्षणाचं आधुनिकीकरण लोकशाही संरक्षण व संवर्धन सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता शिक्षक शिक्षण व उत्पादकता आणि सामाजिक नैतिकता आध्यात्मिक मूल्यमापनाची जोपासना या सर्व घटकांवर पाच घटकांवर या उद्दिष्टानुसार कोठारी आयोगाने काम केलं आणि कोठारी आयोगाने काम केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाचं दहावीची परीक्षा आणि बा बारावीची परीक्षा त्या ठिकाणी सुरू झाली आणि अशा पद्धतीने या कोठारीचा आयोगाचं आपण कामकाज बघितलं